नमस्कार साहेब, नाव सांगा आपलं। मनोज काशीनाथ कांबळे। बर, कशा करता आलीत आपण? मराठा सर्वेक्षण सर्वेसाठी। बर बर, कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग। बर, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। बर, आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो। बर, हा तुमचा जोडीदार आहे का? बर, काय काय करता तुम्ही ते? आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये? माहिती विचारतो, नाव, नंबर, जर आधार कार्ड असेल आधार कार्ड। बर, अशी माहिती। बर, बाकीची माहिती की बाबा घर आहे का, काय काम करतो, काय व्यवसाय? मला तर काय इथलं काही जास्त कळत नाही। बर, आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हा, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही, त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे। बर, तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे, तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का? नाही हाताळता। मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब? मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं। बर, लहारी साहेबांना सांगितलं, मला याच्यातलं काही जमत नाही। कोणतं अमोल का? बर, मग त्यांनी सांगितलं, आता ते माझ्याकडनं आहे काही, तुम्ही तुमचं बघा कोणी जोडीदार घ्या कसं काम करा। बर बर, मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे, मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब, तुमच्या सर्वेवर। जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे, जे आमच्या हक्काचं आहे साहेब? आता मला याच्यात अनुभवच नाही। बर, ना शिक्षण, शिक्षण आहे मी पहिली पास।